होते ते विकले गेले, काय भावाने विकले तुम्हाला माहिती आहे, मी काय सांगण्याची गरज नाही. निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले. कारण या राजकारणामध्ये सुद्धा तुम्ही त्या राजकारणाच्या घराणीमध्ये पाऊल न टाकता आपलं दिलेलं, शिवसेना प्रमुखांनी दिलेलं काम हे निष्ठेने करत राहिला, याला म्हणतात शिवसैनिक. राजपीठावरील सर्व मान्यवर, जमलेल्या सर्व शिवसैनिक आणि ठाणेकर बांधवानो, भगिनीनो आणि मातानो, मी भाषण करायला उभा नाहीये, पण भाषण करायला नक्की ठाण्यामध्ये लवकरात लवकर मी येणार आहे. याचं कारण, आज तर मी फक्त या आरोग्य शिबिरासाठी आणि एक दोन कार्यक्रम जे आपल्या खासदारांनी राजांनी लावलेले आहेत त्याच्यासाठी आलेलो आहे. आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलेलो आहे. उद्या म्हणजे येत्या काही दिवसात ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी येणार आहे. पण एका गोष्टीचं मला खरंच समाधान आहे की सध्या जे काही किंवा जो काही विकृतपणा आणि गलिच्छपणा राजकारणामध्ये आलेला आहे तो समोर दिसत असताना देखील शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा मला अभिमान आहे. अन्यायावरती लाथ मारा हे तर शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच, पण त्याचबरोबरीने जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, 80% समाजसेवा समाजकारण, आणि त्या 80% समाजसेवेला आज राजन आपल्या सगळे केदार आहेत, सगळेच आहेत. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे इकडे आहेत. बाकी जे विकाऊ होते ते विकले गेले, काय भावाने विकले तुम्हाला माहिती आहे, मी काय सांगण्याची गरज नाही. अहो, ही घोषणा मी सहज गंमत म्हणून सांगतो. सध्या राहुल गांधी ते भारत जोडो यात्रा चालले ना कन्याकुमारी ते काश्मीर, गेल्या आठवड्यात संजय राऊत तिकडे गेले होते आणि आल्यानंतर संजयनी मला तो व्हिडिओ दाखवला की काश्मीरमध्ये सुद्धा या गोष्टी आहेत. म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात या घोषणा गेलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये महाराष्ट्राची जी काय बदनामी झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले, ही नाही म्हटलं तरी एक महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे, शिवसेनेची पण झालेली आहे. गेले ते जाऊ द्या, त्यांच्याबद्दल काय दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाहीये. पण जे अस्सल निखाऱ्यासारखे धगधगते शिवसैनिक शिवसेनेसोबत आणि माझ्यासोबत राहिलेत हे निखारेच उद्या राजकारणामध्ये मशाल पेटवणार आहेत. मला जास्त मी काय राजकारणावरती बोलणार नाहीये, पण या आरोग्य शिबिरासाठी जे काही सगळे डॉक्टर, या दोन डॉक्टरांचा आपण एक प्रतिकात्मक गौरव केला, तुमच्या सगळ्या टीमचे मी आभार मानतो. कारण आरोग्य विषय किती गंभीर आहे याची कल्पना मी तुम्हाला आणि तुम्ही मला सांगायला नको. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष एक जी विचित्र जबाबदारी आपल्यावरती आली होती, जागतिक संकट होतं, म्हणजे आता कारभार करणं कठीण असतोच, पण जगामध्ये एक अनाकलनीय संकट आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं आणि खास करून डॉक्टर मंडळींनी, मी तेव्हा वारंवार सांगायचो की सगळी आपली सगळ्या धर्मियांची प्रार्थना स्थळ बंद होती, सगळी धर्मीय, मग त्याच्यात हिंदू आले, मुस्लिम आले, जैन आले, ख्रिश्चन आले, सगळे आले, सगळ्यांनी मला सहकार्य केलं. मग कोणीतरी मला विचारलं, अहो एवढं संकट आहे, तुम्ही आम्हाला मंदिरात जाऊ देत नाहीत, तुम्ही आम्हाला आमच्या प्रार्थना स्थळात जाऊ देत नाही, देव आम्हाला भेटणार कसं? म्हटलं देव भेटतोय, तोच देव जो तू आपण मंदिरात किंवा प्रार्थना स्थळात जाऊन त्याची पूजा करतो ना, तोच देव आज डॉक्टर आणि नर्सेस असतील सगळे असतील त्यांच्या रूपाने आपल्यामध्ये आपल्या सोबत आपले प्राण वाचवायला आलेला आहे. सगळ्यांनी खूप मेहनत केली, पोलिसांनी सुद्धा केली, अतिशय मोठ्या जिकडीने जीवावरती उदार होऊन, म्हणजे पहिलं मी आता जितेंद्रला सांगत होतो, जितेंद्र तर पहिल्या बॅचचे वरती जाऊन घंटा वाजवून आले होते. नाही, तो भाग वेगळा आहे, डॉक्टरांनी वाचवलं तुम्हाला, पण या सगळ्या याच्यातनं बाहेर पडलं. म्हणून आरोग्य हा फार महत्वाचा विषय आहे आणि या आरोग्याच्या विषयामध्ये राजन, मी पुन्हा एकदा तुमचं आणि आपल्या सर्व सहकारी शिवसैनिकांचं कौतुक करतो. कारण या राजकारणामध्ये सुद्धा तुम्ही त्या राजकारणाच्या घराणीमध्ये पाऊल न टाकता
आपलं दिलेलं शिवसेना प्रमुखांनी दिलेलं काम हे निष्ठेने करत राहिला याला म्हणतात शिवसैनिक, याला म्हणतात शिवसैनिक. आणि म्हणून मी या शिबिरामध्ये जास्त काही अडथळा होऊ इच्छित नाही. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि लवकरात लवकर ठाण्यामध्ये एक प्रचंड आपली जाहीर सभा घेणार, म्हणजे घेणारच. आणि त्यावेळेला मग कोणाचं काय समाचार घ्यायचं तुम्ही घेईन. तूर्त आज आपल्याला परत एकदा शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.